किती उड्या त्यांनी मारलेल्या आहेत हे लक्षात येतील. मोदी साहेबांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं. खरं म्हणजे गॅसचे भाव पास थ्रू करण्याचं पाप कोणाचं आहे? ते तर काँग्रेसचंच आहे ना. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे गॅसचे भाव आणि पेट्रोलचे भाव पास थ्रू होतील हा निर्णयच काँग्रेसने घेतला होता. त्यातनं रिलीफ देण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये, त्यांचे व्हिडिओ दाखवून आम्ही सुरू केलं तर किती कोलांटोळे आहेत हे आपल्याला लक्षात येते. सर, कधी सांगितलं की एकनाथ शिंदेना ऑफर देण्यात आली होती कॅश की जेल, त्यामुळे आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे असे म्हणाले होते की भाजपसोबत चला तरी पण गेले नाही. असं आहे, खुर्चीच्या ऑफरवर आपले विचार सोडणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे नाही. बाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथराव शिंदे आहेत. विचारांकरता बाहेर पडले आहेत, त्या ठिकाणी सत्ता पक्षातनं बाहेर आलेले एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेवर कुठलीच चौकशी नव्हती, कुठली ईडी त्यांच्या पाठीशी नव्हती, कोणीही त्यांच्या पाठीशी लागलेलं नव्हतं, कुठलाही त्यांच्यावर आरोप नव्हता. केवळ विचारांकरता ते बाहेर पडले आहेत. त्यामुळे ज्यांनी सत्तेकरता खुर्चीकरता पैशाकरता त्या ठिकाणी विचार सोडले त्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये.